शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून टाळलेला कर व दरवाढीचा प्रस्ताव या वर्षात मार्गी लावण्यासाठी प्रशासक स्तरावर हालचाली सुरू आहेत. प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी प्रस्ताव तयार करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. सन 2004 आणि 2005 नंतर प्रथमच घरपट्टी वाढणार असल्याने सध्याच्या रेडिरेकनर दरानुसार 19 वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणी योजनेचा वाढलेला खर्च पाहता पाणीपट्टी दुपटीने वाढण्याची चिन्हे आहेत. नगर पुणे महामार्गावर स्टेट बँक चौकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. पुलावरून आणि पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. कोटला येथून स्टेट बँक चौकाकडे जाताना पुलाच्या पायथ्याशी मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याची मागणी नागरिक करत आहेत. शहरातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली आहे. दररोज साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शौचालयाची दररोज साफसफाई करावी, तसेच फुटलेले पाईप व पेसिंगची दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पती पत्नीचा वाद होण्यासाठी अनेक कारणे असतात. काही वेळा भांडणाचे कारण ऐकून पोलीसही डोक्याला हात लावतात. पर्समधील पिस्ता खाल्ल्याने राग आल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला फैलावर घेत झाडूने झोडपून काढले आहे. चाकू फेकून मारला. याबाबत पतीने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या पत्नीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरात सीना नदी पात्राचे सुशोभीकरण, खोलीकरण व अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. परंतु याच सीना नदीच्या उगमस्थानी सीना पात्राची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. जेवूर परिसरात सीनामाई अखेरचा घटका मोजत आहे. घाणीचे साम्राज्य आणि अतिक्रमणांमुळे उगमस्थानाजवळ सीना नदी पात्रात गळीकृत झाल्याचं पाहायला मिळत आहे. शहराच्या खबरबातमध्ये इथे संपतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.